वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस म्हणजे राईट्स अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर झालेली आहे। रिक्त पदांची नावे पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस असे आहेत। वेतन नियमानुसार मिळणार आहे। परीक्षा नाही, मुलाखत नाही, सरळ भरती होणार आहे। अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे। तर ह्या पदांविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा। तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर जरूर शेअर करा। महत्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद। चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू। राईट्स द इन्फ्रास्ट्रक्चर पीपल, राईट्स लिमिटेड भारत सरकार का प्रतिष्ठान, शेड्यूल अ एंटरप्राइज ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया। 1/12/2023 ला ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत। 20/12/2023 ही शेवटची तारीख आहे। राईट्स लिमिटेड अनवरत्न अँड शेड्यूल ए सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइज अंडर द मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज इज अ मल्टीडिसिप्लिनरी इंजिनिअरिंग अँड कन्सल्टन्सी ऑर्गनायझेशन प्रोव्हायडिंग अ कॉम्प्रिहेन्सिव्ह रेंज ऑफ सर्व्हिसेस फ्रॉम कन्सेप्ट टू कमेन्सिंग इन ऑल फेसेट्स ऑफ ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर अँड रिलेटेड टेक्नॉलॉजीज। तर राईट्स लिमिटेड ही नवरत्न कंपनी आहे, सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइज आहे आणि ही कंपनी मिनिस्ट्री ऑफ रेल्वेजच्या अंडर कार्य करते। राईट्स लिमिटेड या कंपनीकडून ऑनलाईन ऍप्लिकेशन मागविण्यात आलेले आहेत। 1 वर्षाचा अप्रेंटिसशिप ट्रेनिंग प्रोग्राम होणार आहे 23 ते 24 या दरम्यान। या पदांसाठी डिग्री इंजिनिअरिंग किंवा नॉन इंजिनिअरिंग झालेले विद्यार्थी तसेच डिप्लोमा किंवा ITI झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत। व्हॅकन्सी डिटेल्स इथे दिलेले आहेत। पदांची नावं आहेत ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस म्हणजे ITI पास झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत। इसेन्शियल क्वालिफिकेशन BE BTech झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत। त्याचप्रमाणे नॉन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट म्हणजे BA BBA आणि BCom झालेले विद्यार्थी देखील इलिजिबल आहेत। इंजिनिअरिंग डिप्लोमा ज्यांचा झाला असेल ते विद्यार्थी इलिजिबल आहेत। यामध्ये कोणतंही स्ट्रीम दिलेलं नाही। ITI पासआउट झालेले विद्यार्थी देखील इलिजिबल आहेत। टोटल व्हॅकन्सीज 257 आहेत। कॅन्डिडेट्स फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया आर एनकरेज टू अप्लाय फॉर द अबव व्हॅकन्सीज सिन्स पोस्टिंग लोकेशन इज स्प्रेड अक्रॉस द कंट्री। ऑल ओव्हर इंडियाचे कॅन्डिडेट या पदांसाठी अर्ज करू शकतात आणि पोस्टिंग देखील अक्रॉस द कंट्री होणार आहे, म्हणजे तुमचं पोस्टिंग हे भारतभर कुठेही होऊ शकतं। नेमकं कोणत्या लोकेशनला तुम्हाला हे ट्रेनिंग करायचं आहे त्याविषयीचे प्रिफरन्सेस तुमच्याकडून घेतले जातील, परंतु फायनल निर्णय हा ऑर्गनायझेशनचा असेल। या ठिकाणी शासकीय नियमानुसार कास्ट वाईज आरक्षण तक्ता दिलेला आहे, सर्वांसाठी आरक्षण आहे। ट्रेडची नावे इथे दिलेली आहेत, मेकॅनिक, वेल्डर, फिटर, टर्नर आणि प्लंबर ह्या ट्रेडमध्ये ITI झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत। इलिजिबिलिटी सिलेक्शन क्रायटेरिया इथे दिलेला आहे, शॉर्टलिस्टिंग ऑफ कॅन्डिडेट्स विल बी डन बेस्ड ऑन द मेरिट लिस्ट फॉर्म ऑन द बेसिस ऑफ पर्सेंटेज ऑफ मार्क्स ऑब्टेन्ड इन द इसेन्शियल क्वालिफिकेशन ऍप्लिकेबल टू द रिस्पेक्टिव्ह ट्रेड। देअर विल बी नो रिटर्न टेस्ट ऑर इंटरव्ह्यू। त्या ट्रेडमध्ये तुम्हाला जे मार्क्स मिळालेले असतील त्यानुसार मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि या मेरिट लिस्ट प्रमाणे सिलेक्शन होणार आहे। देअर विल बी नो रिटर्न टेस्ट ऑर इंटरव्ह्यू म्हणजे रिटर्न टेस्ट होणार नाही, इंटरव्ह्यू देखील होणार नाही। जर दोन विद्यार्थ्यांना सारखे मार्क्स असतील तर ज्याचं वय जास्त आहे अशा विद्यार्थ्याला प्रिफरन्स दिला जाईल। मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स इथे दिलेले आहेत, जनरल EWS कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी 60% मार्क्स मिळवलेले असणं आवश्यक आहे। त्याचप्रमाणे SC ST OBC NCL PWBD कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी 50% मार्क्स मिळवलेले असणं आवश्यक आहे। तुमचं शिक्षण हे रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं झालेलं असावं। नॉट इलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट इथे दिलेली आहे, ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे परंतु अजून रिझल्ट हातात आलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं नाही। ज्या विद्यार्थ्यांचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे त्यांनीही अप्लाय करायचं नाही। त्यानंतर जर तुम्ही अप्रेंटिसशिप ट्रेनिंग केलेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांनी देखील अप्लाय करायचं नाही। शिक्षण झाल्यानंतर 1 वर्षाचा जॉब जर तुम्ही केलेला असेल तर अशा विद्यार्थ्यांनी देखील अप्लाय करायचं नाही। इन केस ऑफ ITI अँड नॉन इंजिनिअरिंग कॅन्डिडेट्स देअर इज नो रिस्ट्रिक्शन इन द इयर ऑफ पासिंग। जर तुमचं ITI झालेलं असेल किंवा तुम्ही नॉन इंजिनिअरिंग कॅन्डिडेट असाल तर कोणत्याही वर्षी पास झालेलं असाल तरी तुम्ही इलिजिबल आहात। हाऊ टू अप्लाय विषयीच्या सूचना इथे दिलेल्या आहेत। इंजिनिअरिंग डिग्री डिप्लोमा कॅन्डिडेट्स मस्ट बी रजिस्टर्ड ऑन द नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम NATS पोर्टल। ज्या विद्यार्थ्यांची इंजिनिअरिंग डिग्री झालेली आहे किंवा डिप्लोमा झालेला आहे अशा विद्यार्थ्यांनी NATSच्या पोर्टलवरती जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे
आणि आय टी आय किंवा ग्रॅज्युएट जे विद्यार्थी आहेत, म्हणजे ज्यांचं आय टी आय झालेलं आहे आणि बी ए किंवा बी बी ए किंवा बी कॉम झालेल्या विद्यार्थ्यांनी एन ए पी एसच्या पोर्टलवरती जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे. एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी लॉग इन करायचं आहे. त्यासाठी यूजर आय डी आणि ईमेल आय डी उपयोगी पडणार आहे. त्यानंतर अप्लाय फॉर द अप्रेंटिसशिप ओपनिंग्स अपॉर्च्युनिटीज विथ राईट्स लिमिटेड यावरती क्लिक करायचं आहे. अप्लाय करण्याच्या अगोदर विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रोफाईल डिटेल्स चेक करायचे आहेत. कास्ट, एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि पर्सनल क्रेडेन्शियल्स तुमचे जे आहेत ते चेक करायचे आहेत. पर्सनल डिटेल्स अलॉंग विथ ॲग्रिगेट पर्सेंटेज, जे पर्सेंटेज इथं दिलेलं आहे त्याप्रमाणे पर्सेंटेज असलं पाहिजे. सगळे क्रायटेरिया अगोदर चेक करून घ्यायचे आहेत, त्यानंतरच अप्लाय करायचं आहे. जर फॉर्म भरताना तुम्हाला काही मदतीची गरज भासली तर एन ए टी एस किंवा एन ए पी एसच्या ऑफिसशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आफ्टर अप्लाईंग ऑन द रिस्पेक्टिव्ह एन ए टी एस एन ए पी एस पोर्टल द कॅन्डिडेट शॅल अल्सो सबमिट स्कॅन्ड कॉपी ऑफ द फॉलोईंग डॉक्युमेंट्स प्रूफ थ्रू गुगल फॉर्म लेटेस्ट बाय 2012-2023 बाय व्हिजिटिंग द लिंक. इथे लिंक दिलेली आहे, यावरती जाऊन विद्यार्थ्यांनी आपल्या डॉक्युमेंट्सच्या स्कॅन्ड कॉपीज सबमिट करायच्या आहेत. यामध्ये इसेन्शियल क्वालिफिकेशन सर्टिफिकेट्स ॲज पर द ॲप्लिकेबल डिसिप्लिन, मार्क लिस्ट ऑफ ऑल सेमिस्टर्स इयर्स अँड फायनल पासिंग सर्टिफिकेट ऑफ डिग्री डिप्लोमा अँड आय टी. यामध्ये सेमिस्टर वाईज तुमच्या ज्या मार्कलिस्ट असतील, सर्टिफिकेट्स असतील, फायनल पासिंग सर्टिफिकेट असेल, तर ह्या सगळ्या कॉपीज स्कॅन करून अपलोड करायच्या आहेत. जर तुमच्या फायनल रिझल्टमध्ये सी जी पी ए सिस्टीमनुसार मार्क्स दिलेले असतील तर तुम्ही आपल्या इन्स्टिट्यूट किंवा युनिव्हर्सिटीकडून मिळालेला कन्वर्जन फॉर्म्युला जो असेल त्याची स्कॅन्ड कॉपी अपलोड करायची आहे. डेट ऑफ बर्थसाठी 10वीचं सर्टिफिकेट किंवा आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स ज्यावरती डेट ऑफ बर्थ असेल असे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. त्यानंतर आयडेंटिटी प्रूफसाठी आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वोटर्स आय डी कार्ड अपलोड करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना कास्ट कॅटेगरीचा बेनिफिट घ्यायचा आहे त्यांनी आपलं कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. फॉर कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू ओबीसी कॅटेगरी लेटेस्ट कास्ट सर्टिफिकेट ॲज पर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर्मॅट व्हॅलिड फ्रॉम लास्ट वन इयर इश्यूड ऑन आफ्टर 1/12/2022 शॅल बी सबमिटेड. ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी आपलं लेटेस्ट कास्ट सर्टिफिकेट सबमिट करायचं आहे. कॅन्डिडेट शॅल एन्श्युअर दॅट ओनली व्हॅलिड अँड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स ॲज मेन्शन अबाव आर सबमिटेड थ्रू गुगल फॉर्म लेटेस्ट बाय 2012-2023 फेलिंग विच देअर कॅन्डिडेचर शॅल नॉट बी कन्सिडर्ड. वरती जे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत ते डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांनी अपलोड करायचे आहेत आणि हे लेटेस्ट असले पाहिजेत याविषयीच्या सूचना इथे दिलेल्या आहेत. अन्यथा कॅन्डिडेचर रद्द होऊ शकतं. फॉलोईंग गाईडलाईन्स शॅल बी स्ट्रिक्टली अधेर्ड टू व्हाईल सबमिटिंग द डॉक्युमेंट्स थ्रू गुगल फॉर्म. डॉक्युमेंट सबमिट करताना विद्यार्थ्यांनी आपल्या सगळ्या डॉक्युमेंट्सची एक पी डी एफ फाईल तयार करायची आहे. तिथे फाईल साईज दिलेली आहे 1 MB मध्ये आणि त्यानंतर हे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. एकच पी डी एफ फाईल तयार करायची आहे, त्यामुळे सिंगल सबमिशनमध्ये सगळे डॉक्युमेंट्स अपलोड होतील. मल्टिपल सबमिशन ऑफ गुगल फॉर्म शॅल नॉट बी एंटरटेन. तर गुगल फॉर्ममध्ये मल्टिपल सबमिशन जर तुम्ही केले तर तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाईल. ऑल द रिक्वायर्ड डॉक्युमेंट शॅल बी सबमिटेड थ्रू गुगल फॉर्म ओनली. सगळे डॉक्युमेंट्स गुगल फॉर्मच्या फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत. अँड सबमिशन थ्रू ईमेल हार्ड कॉपी शॅल नॉट बी कन्सिडर्ड. जर तुम्ही ईमेल किंवा हार्ड कॉपीद्वारे आपले डॉक्युमेंट पाठवले तर ते रिजेक्ट होतील. वरती जी लिस्ट दिलेली आहे तेवढेच डॉक्युमेंट पाठवायचे आहेत, इतर कोणतेही डॉक्युमेंट पाठवायचे नाहीत. कॅन्डिडेट मे अल्सो इंडिकेट देअर लोकेशन प्रिफरन्स इन द सेम गुगल फॉर्म. तुम्हाला जे लोकेशन पाहिजे त्याविषयीचे प्रिफरन्स गुगल फॉर्म भरताना द्यायचे आहेत. परंतु तुमचं जे पोस्टिंग होणार आहे ते कंपनीच्या नियमानुसार आणि रिक्वायरमेंटनुसार म्हणजे गरजेनुसार तुमचं पोस्टिंग होईल. इतर कोणत्याही मोडने ऍप्लिकेशन पाठवायचं नाही, पोस्टाने ऍप्लिकेशन पाठवायचं नाही. सिलेक्शन प्रोसेस इथे दिलेली आहे की विद्यार्थ्यांनी आफ्टर रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म रिस्पेक्टिव्ह एन ए टी एस एन ए पी एस पोर्टल अँड व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट सबमिटेड थ्रू गुगल फॉर्म द मेरिट लिस्ट ऑफ कॅन्डिडेट शॅल बी प्रिपेअर्ड बेस्ड ऑन द इलिजिबिलिटी. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्यांचे जे डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाईड केले जातील आणि त्यानुसार मेरिट लिस्ट तयार केली जाईल. जे विद्यार्थी शॉर्टलिस्ट होतील त्यांना ईमेलद्वारे कळवलं जाईल. शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटची लिस्ट ही वेबसाईटवरती अपलोड केली जाईल.
ज्या विद्यार्थ्यांना ईमेल येईल त्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जावं लागेल आणि त्यावेळेस ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आहेत. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस कोणतीही चुकीची माहिती जर आढळली किंवा चुकीचे डॉक्युमेंट्स आढळले तर तुमचं कॅन्डिडेचर रद्द होऊ शकतं. त्यामुळे खरी माहिती भरायची आहे, खरे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. जनरल इन्स्ट्रक्शन्स इथे दिलेले आहेत. द ड्युरेशन ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग इज ओनली फॉर 1 इयर अँड शॅल नॉट बी एक्सटेंडेड. ट्रेनिंग पिरियड 1 वर्षाचा असणार आहे, परंतु हे ट्रेनिंग तुम्हाला पुढे नोकरी मिळवण्यासाठी उपयोगी पडणार आहे. SC ST OBC EWS PWBD या विद्यार्थ्यांसाठी रिझर्वेशन आहे, अप्रेंटिसशिप रूलनुसार रिझर्वेशन दिलं जाणार आहे. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर कॅन्डिडेट्सनी वेळोवेळी वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि इतर अपडेट्स चेक करायचे आहेत. राईट्स मॅनेजमेंटचा जो डिसिजन असेल तो फायनल असेल आणि कॅन्डिडेट्सवर बाइंडिंग असणार आहे. ऑनलाईन फॉर्म भरताना जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर या ठिकाणी ईमेल आयडी दिलेला आहे, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यासाठी खाली दिलेले पर्टिक्युलर्स तुम्ही भरायचे आहेत. NATS NEPS अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन आयडी नंबर, फुल नेम ऑफ द कॅन्डिडेट आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स, या गोष्टी तुम्ही तिथे भरायच्या आहेत. या ठिकाणी NAPSच्या पोर्टलवरती आपण आलेलो आहोत. या पेजवरती येऊन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन करून ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. गुगल फॉर्म दिलेला आहे, हा फॉर्म विद्यार्थ्यांनी भरायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. तसेच ॲड फाईलचं ऑप्शन देखील इथे आहे. PDF फाईलमध्ये तुम्ही आपले सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. 1 MB साईज असावी आणि एकच सिंगल PDF अपलोड करायची आहे. तर खूप चांगली अपॉर्च्युनिटी चालून आलेली आहे. जे विद्यार्थी परफेक्टली इलिजिबल आहेत त्या विद्यार्थ्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. म्हणजे ज्यांचं BE BTech झालेलं आहे किंवा BA BBA BCom झालेले विद्यार्थी देखील इलिजिबल आहेत. डिप्लोमा झालेले विद्यार्थी देखील इलिजिबल आहेत आणि ITI झालेल्या विद्यार्थ्यांसाठी देखील संधी उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा आणि अप्रेंटिसशिप ट्रेनिंगचं सर्टिफिकेट मिळवा. हे सर्टिफिकेट तुम्हाला पुढे जॉबसाठी उपयोगी पडणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याविषयी जरूर कमेंट करा. जे विद्यार्थी परफेक्टली इलिजिबल आहेत त्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. जे विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.